या व्हिडिओमध्ये आपल्याला रोजच्या आहारातील भाजी ओळखायची आहे. भाजीचे चित्र समोर येईल, 5 सेकंद वेळ आपल्याकडं भाजी ओळखण्यासाठी असेल. भाजीचे चित्र पहा. भाजी आहे पालक. पालक ही वर्षभर मिळणारी भाजी आहे. ही भाजी जमिनीलगत वाढते. मूळ कोंबाला 4 दिशांना पाने फुटतात. पालकाची कोरडी किंवा पातळ भाजी करता येते. पालक भाजीत अ ब क ही जीवनसत्वे असतात. पालकाच्या सेवनाने रक्तातील लोहाची कमतरता भरून येते. दुसरी भाजी. भाजीचं नाव आहे मेथी. मेथी वर्षभर मिळणारी भाजी आहे. 1 वीत उंच ही भाजी वाढते. पाने हिरवी, गोलसर व लंब गोलाकार असतात. मेथीची भाजी व पराठीही करतात. मेथीत जीवनसत्वे, खनिजे व प्रथिने असतात. तिसरी भाजी. भाजीचं नाव आहे अळू. सर्वच हंगामात येणारी ही वनस्पती आहे. अळूची पाने मोठ्या आकाराची म्हणजे हृदयाच्या आकाराची पसरट व निमुळते असतात. याची चविष्ट पातळ भाजी व पानांची वडीही करता येते. जीवनोपयोगी क्षार व जीवनसत्वे अ आणि ब कर्बोदके यामध्ये असतात. काही वेळा या वड्या खाल्ल्याने घसा खवखवतो, म्हणून या भाजीत चिंचेचा वापर जास्त करतात. भाजी पहा. कोथिंबीर. सर्वच पदार्थांची चव वाढवण्याचे कार्य करणारी भाजी म्हणजे कोथिंबीर. सर्वच ऋतूंमध्ये कोथिंबीर मिळते. ही दिसायला सुंदर व हिला सुगंधही असतो. कोथिंबीरीत जीवनसत्वे, खनिजे, क्षार, प्रथिने आणि पाणी असते. पदार्थाची रुची वाढवणे, भूक वाढवणे, पचनशक्ती सुधारणे, डोळ्याचे आरोग्य सुधारणे हे काम कोथिंबीर करते. पुढची भाजी पहा. भाजीचं नाव आहे पोकळा. पोकळा भाजी वर्षभर मिळते. हिरवा पोकळा व तांबडा पोकळा असे 2 प्रकार या भाजीचे आहेत. पोकळा थंडावा देणारा, भूक वाढवणारा, त्रिदोषनाशक आहे. या भाजीतून लोहही भरपूर मिळते. भाजीचे चित्र पहा. भाजीचे नाव आहे पाथरी. ही रान भाजी आहे. या भाजीची लागवड करावी लागत नाही. पाऊस पडल्यावर रानात ही भाजी उगवते. या भाजीत कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. भाजीचे चित्र पहा. भाजीचे नाव आहे आंबाडा. आंबाडा ही थोडी आंबट चवीची भाजी आहे, पण या भाजीत पोषक तत्वे जास्त आहेत. व्हिटॅमिन ए, बी, सी, लोह, कॅल्शियम यासारखे अनेक घटक या भाजीत आहेत. ही भाजी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उपयोगी आहे. भाजी ओळखा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.